क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। टीम आमच्यासोबत जोडली जाते आज स्पर्धेचा चौथा दिवस चौथा आणि अंतिम दिवस या ठिकाणी आपण पाहतो सिंहगर्जुना मैदानावरती चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम सलामीची जोडी सज्ज झाली समोर स्ट्राईकवर सज्ज होतोय संतोष आणि नॉन स्ट्राईकवर रोहन सज्ज चला पंचाकडनं सामना सुरू झाल्याचा इशारा बॉलिंग मार्कवर प्रथमेश उर्फ टिपू बॉलिंग मार्कवर सज्ज होता पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले दोन सीमारक्षक एक सीमारक्षक डीप स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईन आणि दुसरा सीमारक्षक ऑन साईडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनला सज्ज दिसतोय विकेटच्या मागे ऋषिकेश कोरगावकर सज्ज आहे जरूर समोर अगदी चार पाच पावलांचं मापक पावलांचं रनअप घेऊन सज्ज होतोय प्रथमेश बॉलिंग मार्कवर राईट अँड राऊंड द विकेट आणि समोर स्ट्राईकवर संतोष सज्ज होतोय पहिला चेंडू ऑन साईडला ग्लान्स केला ऑन साईडला अलोंग कार्पेट मिड विकेटला विनय मयेकर चेंडूची परती करतोय पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आणि सिंगल धावाने शिक खात ओपन होते मॅच मध्ये अंतिम दिवसामध्ये पहिली धाव धावपळकावर संतोषच्या बॅट मधनं आणि एकेरी धावनेशी चौगुलेश्वर केरळ क्रिकेट संघाचं खातं ओपन होत आहे अकोट अपाय चेंडू फटका जरूर मिस टाइम होतोय मिडा आपला झेल होऊ शकला असता गुरु याच्याकडनं थोडासा अंदाज बसला धावबाद साठी जरूर अपील पंचांकडे आणि बघूया निश्चितच अपील फेटाळून लावली जाते मैदानामध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत दुहेरी धावण्याची धावपलक परावर्तित खेळ समाप्त होतो दोन चेंडूंच्या धावपलकावर तीन धावा अगदी मिस टाइम होता फटका मिडऑफला यावेळी जरूर पुन्हा एकदा या ठिकाणी आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाहीये एक निर्धाव चेंडूची खेळ समाप्त होत आहे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्रदेश षटक तीन चेंडूंचा खेळ समाप्त आणि तीन धावा धावपलकर बिना गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही विकेटच्या मागे सोपस्कर कामगिरी बजावतोय ऋषिकेश कोरगावकर यावेळी कुठेतरी वेगळी लाईन लेग स्टिक वर खेळवण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय पंच सर केशवरजी भगत व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतायत आणि सांगिक धावपळकात पुन्हा एकदा एका धावेची भर होत आहे यावेळी पुन्हा एकदा अकोट टप्या चेंडू शॉटला मिडॉनचा क्षेत्ररक्षक बाबली चेंडूला बॅकअप देतोय एक सिंगल धाव पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये बदल आणि धावपळकात बदल धावपळक तब्बल पाच धावांवर स्थिरावतोय पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकातील नेमक्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी आणि बिना गड्याच्या मोबदल्यात पाच धावा यावेळी अगदी खराब चेंडू फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो डीप फाईन लेग बाउंड्री लाईनला लखन गवंडे चेंडूला बॅकअप देतो जरूर परंतु चेंडू सीमा रेषा पार चार धावन खेळ मैदानामध्ये समाप्त आणि धावपलक बिना गड्याच्या मोबदल्यात नऊ धावा नाणेफेक जिंकल्यानंतर सकाळच्या सत्रात एक वेगळा निर्णय बॅटिंगचा निर्णय कदाचित नाणेफेक जिंकल्यानंतर संघ सकाळच्या सत्रात जरूर गोलंदाजी घेतात परंतु आज बॅटिंग स्वीकारली या सामन्यामध्ये आणि समोर गोलंदाजीसाठी संधी दिली सकाळच्या सत्रात थोडस ड्यू फॅक्टर असल्या कारणाने बॅटिंग मध्ये थोडीशी डोकेडुकी असेल आणि समोर बॉलिंग मध्ये या ठिकाणी ओंकार गावडे सज्ज होता दुसऱ्या षटकासाठी वैयक्तिक पोटातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक प्रथमेश टिपू याने पहिल्या षटकात पहिल्या पाच चेंडू मध्ये खूप सुंदर फलंदाजी केली परंतु नेमका शेवटचा अंतिम खराब चेंडू ज्या चेंडूवर चौकार आता मात्र रोहन स्ट्राईकवर सज्ज होतो आणि समोर संतोष जोना स्ट्राईकवर पहिला चेंडू स्लोवर वन चेंडू मिडॉन फटका डी मिड विकेट बाउंड्री लाईन वर बाबली चेंडूला बॅकअप देतो एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावपलक डबल फिगर मध्ये परावर्तित बिना गड्याच्या मोबदल्यात दहा धावा धावपलकावर नेमक्या दुसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानामध्ये प्रगतीपथावर
आते हैं यहाँ पैर भरी हुई किसी में फील्डिंग में थोड़ा सा बदल, एक लॉन्ग लेग क्लब फील्डर, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग अप, एक क्षेत्ररक्षक ऑफ साइड लॉन्ग अप, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट कवर पॉइंट, शॉर्ट कवर आणि शॉर्ट मिड ऑफ लाईन ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज. विकेट किपर ऋषिकेश कोरगावकर फील्ड मध्ये बदल करतो आणि ओंकार गावडे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स अगदी दूर वरून पंचांच्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट शॉर्ट थर्ड मॅनला झेल होऊ शकतो. अगदी सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप चेंडूला, एक सिंगल स्ट्राईक मध्ये निश्चितच बदल होतो. धावफलकात बदल, तब्बल 11 धावा धावफलकावर होतो. दुसरं षटक, चार ओव्हरची मॅच आपण पाहतो. सकाळच्या सत्रात वाऱ्याचा वेग जर आपण बघितला तर सर्व दिसतोय आणि निश्चितच चार ओव्हरच्या मॅच मध्ये 35-40 धावा जरूर असतील. अगदी फायटिंग टोटल यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू जरूर पंचांकडे नजरा वळवल्यात परंतु समोर निर्धाव चेंडूची खेळ समाप्त होत आहे. चौगुलेश्वर केरवडा विपक्ष पूर्वी स्फोट मात्र या दोन मातबर बलाढ्य संघ दरम्यान चालू असलेली प्री क्वार्टर फायनलची लढत. चौगुलेश्वर चॅम्पियन ट्रॉफी, चार दिवसांमध्ये चाललेला क्रिकेट सरणी संग्राम आणि स्पर्धेच्या अंतिम दिवसातील हा पहिला सामना. वेगाने चेंडूवर अगदी वेगवान गती दिली, शॉर्ट तडम्यांचा फिल्डर जरूर बॅकअप देतोय. प्रयत्न दुसरा धावेचा जोवर फेकी केली जाते. अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय आणि बाईटचा इशारा, म्हणजे तीन अतिरिक्त धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये. धावा कशाही येऊ, धावफलकावर धावा येणं गरजेचं आणि समोरनं त्याच धावा रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतील मैदानामध्ये. स्लोवर वन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट लॉंग ऑनला, दोन फिल्डरच्या गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मिड विकेट सीमा रेखा पार, चार धावांसाठी. मैदानामध्ये होतो फलंदाजाकडनं, कारण चांगला चेंडू घेतल्यानंतर सिंगल डबल धावा स्ट्राईक रोटेट करतायत आणि एका दुसरा जरी खराब चेंडू मिळाला तरी त्या चेंडूचं मी सोनं करणार या इराद्याने मैदानामध्ये जी आक्रमक नात्याची सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. फुल टॉस चेंडू, शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू वळलाय पुन्हा एकदा, विकेट किपर डीप थर्ड मॅनला बाउंड्री लाईन पर्यंत चेंडूला बॅकअप देईल तेवढ्यात दोन धावा. तीसरा धावेचा प्रयत्न मैदानामध्ये आणि तीन धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, तीन धावा, तीन धावण्याची धावफलकात बदल, पुन्हा एकदा धावफलक परावर्तित, तब्बल 21 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील नेमका अंतिम चेंडू बाकी, धावफलकावर 21 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात आणि समोर पुन्हा एकदा ओंकार गावडे आपल्या षटकाची समाप्ती करणारा चेंडू घेऊन सज्ज होतो राईट राऊंड द विकेट. यावेळी मिडअपला एक हाती झेल पकडण्याचा प्रयत्न, जोवर बॅकअप दिला जाईल, एक धाव धावफलकावर या ठिकाणी पूर्ण. दोन ओव्हरचा खेळ मैदानावर समाप्त आणि धावफलकावर दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना प्रति षटकामध्ये 11 धावांची धावगती राखत 22 धावा बिना गडाच्या मोबदल्यात चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघ. मैदानामध्ये हाफ चान्सेस बनले आणि हाफ चान्स आपल्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील पूर्वी स्पोर्ट्स मातोंड, कारण पहिल्या षटकात गुरु याच्याकडनं जेल सुटला मिड ऑफला, या षटकात अंतिम चेंडूवर पुन्हा एकदा मिड ऑफला जेल सुटला. कदाचित ती दोन जीवनदानं आणि त्या जीवनदानाच्या जोरावर खेळतात ते दोन्ही खेळाडू मैदानामध्ये. एका बाजूने रोहन नॉ स्ट्राईक वर तर दुसऱ्या बाजू स्ट्राईक वर संतोष सज्ज होत. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं षटक गुरु सज्ज होतो तिसऱ्या षटकासाठी. दोन षटकात 22 धावा, धावफलकाला कुठेतरी लगाम लावणं, रोधक लावणं गरजेचं. समोरनं पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता या ठिकाणी अजूनही प्राप्त करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅटची आउट साईड, शॉर्ट टर्मॅनला पुन्हा एकदा फिल्डर दुसरा प्रयत्न, चेंडूला बॅकअप देतो, एक सिंगल आणि स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा बदल होतो. जरूर प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा परंतु नाकारलं गेलं. एक धाव पुन्हा एकदा धावफलकात बदल, 23 धावा धावफलकावर होत आहेत. पुन्हा एकदा अलंग कार्पेट मिडा आपला, पुन्हा एकदा फिल्डर फसतोय आणि दुसरा प्रयत्नात बॅकअप जोपर्यंत दिला जातो पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. अतिशय जलद रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो, सिंगल डबल धावा अगदी वेगाने घेतल्या जातात आणि समोरनं काय गोलंदाजी होत आहे मैदानामध्ये.
सुंदर फटका, जागा बनवली स्वतःसाठी, डी कव्हर पण बाउंड्री लाईनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, चार धावांचा इशारा. फुलकावर तिसऱ्या षटकाचा खेळ हा मात्र प्रगतीपथावर. आतापर्यंत तीन चौकार या इनिंग मध्ये टोलावले गेलेत. ओव्हरपी चेंडू पुन्हा एकदा मिडविकेट बाउंड्री लाईन मध्ये, त्या ठिकाणी विनय मयेकर जरूर आहे. फेकी होईल, थोडीशी खराब फेकी फेकी होती, परंतु अगदी जरूर चांगला बॅकअप. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकात बदल, 29 धावा धावफलकात, 29 रन विदाऊट लॉस बिना गडेच्या मोबदल्यात 29 धावा. पहिली सफलता प्राप्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न मैदानामध्ये करावे लागतात. पूर्वी स्पोर्ट्स माथूर संघाला यावेळी चेंडू शरीराचा वेग घेतो, शॉटचा फिल्डर, शॉट कव्हरचा फिल्डर, स्वतः गोलंदाज अगदी सहजरीतीने चेंडूची उचल करतो. एक धाव पूर्ण धावफल करतो. तिसरा षटक, चार ओव्हरची लढत, आतापर्यंत सलामीची जोडी जी नाबाद कार्य करते, 30 धावांपर्यंत बिना गड्याच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर होतात. संतोष रोहन ही जोडी सलामी वीरांची धुरंधर जोडी आपण पाहतोय. 44 केरवडा क्रिकेट संघ फिल्डिंग मध्ये स्वतः थोडस बदल करतो, गोलंदाज आणि गुरु पुन्हा एकदा राईट अप राऊंड विकेट लेगस्टिक वर खेळण्याचा प्रयत्न. पंच दोन्ही आज समांतर दाखवतात. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावनेशी धावफलका पुन्हा एकदा बदल होतो. 31 धावा धावफलकावर बिना गडेच्या मोबदल्यात. आतापर्यंत बऱ्याच मिसपीडच्या जोरावर धावा खर्च होत झाला. यावेळी शॉर्ट टर्ममधला फिल्डर जरूर बॅकअप देतोय. ओ यावेळी डायरेक्ट फेकी आणि पंचांची बोटी आवळ्याकडे उचलली जाते. पहिला विकेटचा पतन होतोय आणि धावबादच्या रूपात पहिली सफलता या ठिकाणी माघारी परतली. चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघाला पहिला आदरा बसतोय. एक विकेट आणि 31 धावा धावफलकावर. आणि पहिली सफलता धावबादच्या रूपात माघारी परतली. रोहन धावबाद झाला. नवीन गोलंदाजी मार्कवर चौथे षटक, लखन गवंडी बॉलिंग मार्कवर चौथे षटकासाठी, समोर वन डाऊन बॅटर अर्जुन नॉन स्ट्राईक वर सज्ज झालाय आणि स्ट्राईक वर सज्ज होतो या ठिकाणी संतोष आघाडीचा खेळाडू. सलामीवीरांनी 31 धावांची भागीदारी केली. अंतिम षटक प्रगतीपथावर लखन गवंडे राईट अप ओव्हर द विकेट, स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातो आहे आणि सहज रीतीने झेलात रूपांतर केलंय. पहिल्या चेंडूवर अंतिम षटकात विकेट, दुसरा विकेटचा पतन. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग जरूर घेतली. दोन विकेट, 31 धावा धावफलकावर. अंतिम षटकातील 5 चेंडू बाकी आणि बघूया या अंतिम 5 चेंडू मध्ये किती धाव बनवले जातील. तो म्हणजे MSRT तुळस विपक्ष श्रेष्ठ स्पोर्ट्स देवबाग. चला दोन्ही टीमचे खेळाडू कर्णधार जर प्रतिनिधी परिसरामध्ये असाल तर या आपण उपस्थित झाल्याची नोंद द्या आयोजन कमिटीकडे. समोर नवीन खेळाडू मनीष स्ट्राईक वर सज्ज होता. आतापर्यंत दोन गडी बाद 31 धावा, अंतिम 5 चेंडू बाकी. स्लॉग षटक अटॅक करणं गरजेचं आहे या स्लॉग षटकात अंतिम 5 चेंडू मध्ये. यावेळी जरूर नो बॉलचा इशारा, कदाचित साईड लाईनच्या बाहेर या ठिकाणी चेंडू पिच केल्यामुळे नो बॉल असेल आणि समोर प्री हिटचा चेंडू. नो बॉलचे एक धाव आणि त्यानंतर प्री हिट बॉल असेल आणि प्री हिट बॉलसाठी पुन्हा एकदा स्ट्राईक वर मनीष सज्ज होत आहे. समोर लखन गवंडे बॉलिंग मार्कवर. मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका खेळलाय कव्हरला. ओंकार गावडे जरूर बॅकअप देईल. लॉंग ऑफचा फिल्डर फेकी होईल स्ट्राईकच्या दिशेने. तेवढ्यात दोन धावा पूर्ण आणि धावफलकात या दोन धावांनी परावर्तन होतंय. 34 धावा धावफलकावर दोन गडी बाद.
अंतिम षटक प्रगती पथावर आणि धावपळकडे 34 धावा होत्यात. गोलंदाजी इनिंग दरम्यान पहिली सफलता जी लखनच्या नावावर दिसते या अंतिम षटका दरम्यान. पुन्हा एकदा वेगाने जलद गतीने चेंडू खेळला समोर मनीष चेंडूला उलकावणी देतो आणि समोर अर्जुनला देखील स्ट्राईक वर येणं गरजेचं. अर्जुन वन डाऊन बॅटरच्या भूमिकेत गेला, एकही चेंडू खेळलेला नाही अर्जुन अजून आणि जो नॉ स्ट्राईक एंड वर बाकी आहे याच्याकडे देखील मोठे फटके ठरवण्याची क्षमता आहे, परंतु त्याला स्ट्राईक स्वतःकडे घेणं गरजेचं असेल या षटकात. ओव्हरची चेंडू पुन्हा एकदा मिडऑन फटका लावून बाउंड्री लाईन वर प्रथमेश चेंडूला बॅकअप देईल. एका सिंगल डाऊन समाधान मानावं लागतंय धावफलक जो परावर्तित होतो या एका नवीनशी 35 धावा धावफलकावर. पहिल्या इनिंग दरम्यान अंतिम षटक प्रगती पथावर, अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त, अंतिम 2 चेंडू बाकी, एका दुसरा मोठा फटक्याच्या शोधात दिसेल समोर मात्र अर्जुन जो स्ट्राईकच्या दिशेने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही, निर्धाव चेंडूची क्रीज समाप्त. आता मात्र पहिल्या इनिंग दरम्यान एक सफलता प्राप्त गोलंदाज लखन गवंडे जो आपल्या स्पेलची इनिंगची समाप्ती करणारा चेंडू घेऊन सज्ज होता. अखोट टप्प्यात चेंडू हवेमध्ये उरतोय, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू विसावलाय आणि जोपर्यंत लॉंग लेगचा फिल्डर स्वतः गोलंदाज चेंडूवर जातो 2 धावा पूर्ण आणि प्रयत्न 3रा धावायचा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा पूर्ण होत आहेत आणि या 3 धावेनिशी या ठिकाणी इनिंगचा खेळ समाप्त आणि धावफलक या 3 धावेनिशी वधारतो 38 38 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना 38 धावा धावफलकावर होता 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि टार्गेट जे ठेवलं जात आहे 39 धावांचं टार्गेट आणि बघूया या ठिकाणी पाठलाग कशाने केलं जाईल. 39 धावांचा पाठलाग करायचा असेल 4 षटकात 24 चेंडू 39 धावांचं समीकरण आणि बघूया धावांचा पाठलाग कशा करताना या ठिकाणी कशाने फलंदाजी होत आहे की समोरनं ज्या कमी धावा आपण बनवल्या बॅटिंग मध्ये त्या कमी धावांचा रोग लावतो की काय चौगुलेश फिरके एवढा क्रिकेट संघ अगदी बघण्याजोगा ठरेल. परंतु पुन्हा एकदा आमंत्रित करतोय MSRT तुळस आणि श्री स्पोर्ट्स देवबाग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन खेळाडू आपण जर परिसरामध्ये असाल तर या कमेंट्री बॉक्स कडे आपली रिपोर्टिंग करा. प्रत्येक षटकात किमान आपल्याला 10 धावा बनवाव्या लागतील आणि बघूया आणि या 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जाते मैदानाच्या दिशेने ऋषिकेश कोरगावकर आणि त्याला साथ देण्यासाठी ओंकार गावडे. 2 आक्रमक डाचे खेळाडू पूर्वी स्वर्ट्स मातोड निकडे क्रिकेट संघाचे खेळाडू खेळत आहेत आणि समोर सिंह कृष्णा मैदानावरती चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघ जो कदाचित या 39 धावांचा बचाव करेल काय अगदी बघण्याजोगा ठरेल. कारण कदाचित समोर जर आपण खेळाडूंसाठी बघितलं तर कदाचित हे प्रॅक्टिस मैदान असेल चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघासाठी.
पंचरच्या भूमिकेत या सामने दरम्यान मुख्य पंच सर किशोर भगत आणि त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग पंच सर सदा पेंडणेकर सलामीची जोडी सज्ज झाली. अगदी पहिल्या इनिंग दरम्यान पहिल्या विकेटसाठी 31 धावांची पार्टनरशिप आणि त्यानंतर अंतिम षटकात खूप कमी धावा देतोय आणि एक मात्र गोलंदाज जो सफलता प्राप्त ठरलाय. चला पंचाकडनं सामना सुरू झाल्याचा इशारा सज्ज होतो या ठिकाणी गोलंदाज फलंदाजी मार्कवर ओंकार गावडे स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकवर ऋषिकेश कोरगावकर. बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकासाठी मनीष सज्ज होतो आणि आघाडीची जोडी आक्रमक डाकाची जोडी मैदानामध्ये सज्ज झाली आहे. पाटला करायचा प्रत्युत्तर द्यायचा 39 धावांचा आणि समोर 4 षटक 24 चेंडू. पहिला चेंडू वेगवान जलद गतीने ओंकार गावडे पहिल्या चेंडूवर अगदी मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न किंबहुना बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही आणि पहिला चेंडू जो धावपलकावर निर्धाव चेंडूची नोंद करतो या ठिकाणी मनीष हा गोलंदाजी. अगदी मोठं रन अप 15-16 पावलांचं रन अप पंचांच्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर मनीष पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर पी चेंडू मिड ऑनला या ठिकाणी सहज साधा सोपा झेल जो सुटला जातो ओंकार गावडेचा. आज लक फॅक्टर असेल हे जीवनदान ओंकार गावडेला आता मात्र या क्षणी नाबाद कामगिरी करायची. अगदी साधा सोपा झेल होता तो मिड ऑनला या ठिकाणी सुटलाय. समोर गोलंदाजाने केलेली कामगिरी साथ द्यायची होती बिल्डरला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सलग 2 निर्धाव चेंडू या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात. ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा चेंडू मिळवला क्षेत्ररक्षक यावेळी पुन्हा एकदा बॅकअप देतो चांगल्या रीतीने. अजून एक निर्धाव चेंडू सलग 3 निर्धाव चेंडू या ठिकाणी काउंटिंग होत आहेत. पाठलाग करायचा प्रत्येक षटकात 10 धावांची धावगती राखत 39 धावांचा आणि समोर मात्र सलग 3 निर्धाव चेंडू हे या पहिल्या षटकात काउंटिंग होत आहेत. थोडीशी चर्चा सल्ला मसलत होते मैदानामध्ये ओंकार गावडेला दिलेलं कान मंत्र ऋषिकेश कोरगावकरच आणि समोर मनीष जो वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय या पहिल्या षटका दरम्यान. चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघासाठी पहिल्या षटकात सुरुवात अप्रतिम रित्या. ओव्हर बी चेंडू कव्हरच्या दिशेने एक सुंदर फटका चाबूक फटका बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि 4 धावांची मोहर ही ओंकार गावडेच्या बॅट मधून नोंदवली गेली. सुरुवात होते धावपलकावर श्री गणेश होतोय पूर्वी स्पोर्ट्स माथोड क्रिकेट संघ. पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 39 धावांना प्रत्युत्तर देताना 4 धावा या धावपलकावर. मनीषने सलग 3 चेंडू निर्धाव हाताळले होते आणि चौथ्या चेंडूवर जो अप्रतिम दर्जाचा चौकार टोलावला समोर ओंकार गावडेने. पुन्हा एकदा सज्ज ओंकार गावडे स्ट्राईकच्या दिशेने राईट ऑफ ओव्हर द विकेट मनीष. ब्लॉक मध्ये चेंडू मिळवला फिल्डर जरूर आहे वेगाने या ठिकाणी पहिली धाव पूर्ण होत आहे आणि निश्चितच एका धावनिश धावफलकात बदल स्ट्राईक मध्ये बदल होतोय 5 धावा धावफलकावर. पॉवर प्लेच्या षटकात अंतिम चेंडूंचा खेळ बाकी 5 धावा धावफलकावर होत आहेत. पहिल्या इनिंगचा विचार करता पहिल्या षटकात 9 धावा जरूर बनवल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकात. पॉवर प्लेच्या षटकात 2 फिल्डर बाउंड्री लाईन असताना अगदी त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा देखील उठवणं गरजेचं आणि समोर का भेदक गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरची सिक्क्यावरची गोलंदाजी करतोय मनीष या षटका दरम्यान. अंतिम चेंडू या षटकातील आणि धावपलक बिना आघाडीच्या मोबदल्यात 5 धावा. यावेळी सुंदर चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही आणि समोर मैदानामध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त प्रत्युत्तर देताना 39 धावांना. पहिल्या षटकात मात्र 5 धावा धावपलकावर होत आहेत. उरले 3 षटक 18 चेंडू बाकी आणि 18 चेंडू मध्ये बनवायचं आहे 34 धावा विजयासाठी. चला पुन्हा एकदा विनंती यानंतर होणारा सामना MSRT तुळस विपक्ष श्री स्पोर्ट्स देवबाग दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आपला जर प्रतिनिधी कर्णधार परिसरामध्ये असेल तर या आपण उपस्थित झाल्याची नोंद आयोजन कमिटीकडे द्या. आपल्या प्रतीक्षेत आहेत आयोजन कमिटी. छान सुंदर स्पर्धेचं आयोजन चौगुलेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आणि स्पर्धेचा आज अंतिम दिवस.
सिंह गिरिजन क्रिकेट संघ केरवड आयोजित आणि ग्रामस्थ आयोजित या ठिकाणी स्पर्धा होते आणि पहिल्याच षटकात आतापर्यंत 5 धावा धावफलकावर अगदी आक्रमक डाचीची गोलंदाजी सुरुवात चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघाकडनं आणि समोरनं 18 चेंडूंमध्ये 34 धावांचा पाठलाग केला जाईल का की समोरनं बचाव केला जाईल या 3 षटकादरम्यान. फिल्डिंग मध्ये या ठिकाणी सजवलं जातं क्षेत्ररक्षक डीप स्कोअर लेग, एक मिडविकेट ऑन साईडला लॉंग अन, बाउंड्री लाईनला एक फिल्डर ऑफ साईडला लॉंग अप आणि एक कव्हरला क्षेत्ररक्षक, शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट कव्हर पॉईंट आणि एक शॉर्ट सिली मिडाऊनला क्षेत्ररक्षक तैनात. ओव्हरपी चेंडू पुन्हा एकदा फटका फसला, शॉर्ट सिली मिडाऊनला या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॅकअप, एक सिंगल ओंकार गावडेच्या खात्यामध्ये 1 धाव आणि धावफलक जो 6 धावांपर्यंत वाढतो. बॉलिंग मध्ये वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं षटक जतीन बॉलिंग मार्क सज्ज होत. संघातर्फे दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. फुल टॉस चेंडू तर विकेटच्या मागे, या ठिकाणी फिल्डर भीड होतोय. एक मोठा रनअप असेल फिल्डर साठी, बॅकअप जोपर्यंत दिला जाईल प्रयत्न या ठिकाणी मैदानामध्ये 2 धावा पूर्ण आणि 3रा धावेचा प्रयत्न. अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघूया काय इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा आणि या 3 धाव म्हणजे 4 अतिरिक्त धावा धावफलकावर झुंडल्या गेल्यात आणि या 4 धावांशी धावफलक जो पोहोचला या डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर. व्हाईट बॉलच्या रूपात 1 धाव आणि बाईकच्या रूपात त्या 3 धावा, एकूणच 4 अतिरिक्त धावा ज्या गिफ्टच्या स्वरूपात समोर पूर्वी स्पोर्ट्स भातोंड क्रिकेट संघाला मिळाल्यात. तोच क्रिकेट संघाचं आगमन होत आहे या स्पर्धेच्या अंतिम दिवसात. सकाळच्या सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत MSRT तोच क्रिकेट संघ. ओव्हर पी चेंडू, यावेळी ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनचा फिल्डर बॅकअप देतोय. 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण आणि धावफलकात बदल, पुन्हा एकदा एका धावांशी धावफलक परावर्तित होतोय. 11 धावा धावफलकावर होतो दुसऱ्या षटका दरम्यान. रणनीती समोर बनते, सिंगल डबल धावांवर भर दिला जातोय, परंतु एका दुसरा खराब चेंडू झाल्यानंतर त्या मोठ्या फटक्याचा शोध देखील आपल्याला घ्यावा लागेल. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, शॉर्ट, फाईन लेगचा फिल्डर बीट होतोय. थर्डमॅनचा फिल्डर फाईन लेग पर्यंत जातो, चेंडूला बॅकअप देतोय. प्रयत्न 2 धावांचा आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत आहे. 2 धावा या ठिकाणी निश्चितच जुळल्या जातात आणि या दुहेरी धावांशी परावर्तित झालेला धावफलक जो 13 धावांत या ठिकाणी पोहोचलाय. परिसरामध्ये अद्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचे सर्वे सर्व अगदी आमचे जवळचे मित्र कुणालजी प्रेमकर साहेब उपस्थित आहेत. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आमचा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा आणि मैदानामध्ये फुल टॉस चेंडूवर काय अप्रतिम दर्जाचा षटकार टोलवलाय ऋषिकेश कोरगावकरने. मॅच मध्ये पहिल्या षटकाराची नोंद ऋषिकेश कोरगावकरच्या बॅट मधनं आणि धावफलक 6 धावांशी परावर्तित होतो, वधारला जातोय. 19 धावा धावफलकावर बिनाकडेच्या मोबदल्यात. एक खराब चेंडू जो फुलटॉस चेंडू आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवला ऋषिकेश कोरगावकरने. समोर जतीनचा विरुद्ध प्रहार होता एक मैदानामध्ये, ब्लॉक मध्ये चेंडू, चांगली रणनीती, एक मोठा फटका जरूर टोलावला परंतु त्यानंतर मी स्ट्राईक मध्ये बदल करणार, सिंगल धाव घेणार हा इरादा मैदानामध्ये. एक सिंगल, पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये बदल आणि धावफलक 20 धावांपर्यंत या ठिकाणी पोहोचलाय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आणि धावफलक 20 धावा होत आहेत धावफलकावर. यानंतर अजूनही 19 धावा बनवायचे आहेत परंतु समोर 13 चेंडू जे अजूनही बाकी उरले, 13 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण यानंतर बाकी असेल पूर्वी स्पोर्ट्स मातोंड क्रिकेट संघासाठी. ओव्हरपी चेंडू, सरळ बॅटने फटका, लॉंग ऑफचा फिल्डर यावेळी अप्रतिमरित्या झेलात रूपांतर केलंय. पहिली सफलता प्राप्त करतो चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघ. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, 1 विकेट आणि 20 धावा धावफलकावर. उरली 2 षटक, 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे 19 धावा विजयासाठी पूर्वी स्पोर्ट्स मातोंड क्रिकेट संघाला. माफ करा, 12 चेंडू मध्ये 18 धावा बनवायचे विजयासाठी. बारा चेंडू मध्ये 19 धावा बनवायचे विजयासाठी.
खेळाडू वन डाऊन बॅटर नॉन स्ट्राईक वर सज्ज झालाय. बॉलिंग मार्क वर बदल, तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वर सज्ज होत नीलकंठ. तिसऱ्या ओव्हर साठी बॉलिंग मार्क वर परिसरामध्ये उपस्थित या ठिकाणी आमचे पाडगावकर काका, काका आपलं मनपूर्वक स्वागत विनंती असेल. या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. सिंह गर्जना क्रिकेट क्लबच्या सुंदर अशा स्पर्धेतून आपलं मनपूर्वक स्वागत. मैदानामध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण, ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुसरा धावायचा प्रयत्न मैदानामध्ये, या ठिकाणी दुसरा धावायचा प्रयत्न आणि व्यासपीठावर धाची धुरत यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पाडगावकर काकांचं स्वागत होत आहे. पुष्पगुच्छ देऊन आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या अंतिम दिवसात सकाळच्या सत्रात. दोन धावांशी धावपलक बावीस धावांपर्यंत वधारतोय. स्लोवर वंचेंडू पुन्हा एकदा पंचांकडे पाहिजे अपील. निश्चितच बघूया लेग बाईटचा इशारा, अतिरिक्त धाव आणि धावपलक जो 23 धावांपर्यंत पोहोचलाय. तिसरं षटक नीलकंठ बॉलिंग मार्कोस सज्ज होतं. एक विकेट 23 धाव पाठलाग करायचा जरूर 39 धावांचा, परंतु समोर एक आघाडीचा खंदा खेळाडू जो माघारी परतलाय. आता मात्र प्रथमच जो स्ट्राईक वर पहिल्यांदाच सज्ज होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू राईस होतो, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त आणि धावपलक पुन्हा एकदा स्थिरावला. तिसऱ्या षटकात 3 चेंडूंचा खेळ समाप्त आणि धावपलक जो एका विकेटच्या मोबदल्यात 23 धावांवर स्थिरावला. अकुटाप्याचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लागलाय, गगन चुंबे फटका थेट सीमारेषेच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर, प्रथमेश ब्रँडेड सिक्सर. सहा धावांशी धावपलक 29 धावांपर्यंत वधारतो. आता मात्र समीकरण काहीस बदललंय. येणाऱ्या कालखंडात 8 चेंडू मध्ये बनवायच्यात फक्त 10 धावा. स्लोवर वन चेंडू, अगदी पोलर लेगचा चेंडू होता, डीप स्क्वेअर लेग वरन चेंडूची परती होईल तेवढ्यात अगदी सुंदर पैकी चांगला बॅकअप आणि मात्र एकच धावर समाधान मानावे लागेल. धावपलक परावर्तित होतो 30 धावांवर. समोर जर इनिंगचा विचार करायचा झाला तर एक चौकार, त्यानंतर एक षट, दोन षटकार इनिंग दरम्यान बघायला मिळाले आणि निश्चितच त्या षटकारांच्या जोरावर पुन्हा एकदा कम बॅक झालाय मॅच मध्ये पूर्वी स्पोर्ट्स माथोड क्रिकेट संघाचा. नीलकंठ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. यावेळी बघूया काही इशारे होते. 75 धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये, नॉन स्ट्राईक वर पेकी जरूर होत आहे आणि व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडनं येतो. अवांतर धाव आणि त्याचबरोबर बाईकच्या रूपात देखील एक धाव, म्हणजे त्या दोन अतिरिक्त धावा आणि या दोन धावांशी धावपलक 32 धावांवर पोहोचला. यानंतर बनवायच्या फक्त 7 धावा आपल्याला. समोर ओव्हरचा विचार करता अंतिम चेंडू, म्हणजे 7 चेंडू 7 धावा असं समीकरण. कमबॅक करावं लागेल मॅच मध्ये चौगुलेश्वर गेरवडा क्रिकेट संघ. सेन्सिबल क्रिकेट, समोर फटका खेळलाय कव्हरला, स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडूला बॅकअप देतोय आणि एका धावेवर समाधान. एका धावांशी धावपलक या ठिकाणी वधारला जातो 33 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त, 33 धावा धावपलकावर मात्र एक विकेट. अंतिम षटक असेल प्रगतीपथावर, उरले 6 चेंडू बाकी आणि मॅच मध्ये जर बाजी मारायची असेल तर बनवाव्या लागतील 6 चेंडू मध्ये 6 धावा. परंतु समोर अगदी गोलंदाजाला खूप कमी धावा वाचवायचे आहेत, परंतु खूप कमी धावा वाचवताना गोलंदाज ती कामगिरी बऱ्याचशा सामने दरम्यान करतात, परंतु ती किमया या मैदानावर या मॅच मध्ये आता मात्र चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघाला करावी लागेल. 6 चेंडू मध्ये 6 धावा आपल्याला वाचवायच्या आणि समोर बनवायच्या 6 चेंडू मध्ये 6 धावा. कंपल्सरी चेस हा देखील नियम असेल, त्यामुळे सुपर ओव्हरचा या ठिकाणी अवलंब केला जाणार नाहीये. कंपल्सरी धावा आपल्याला बनवावे लागतील. संतोष बॉलिंग मार्कवर अंतिम षटकासाठी 6 चेंडूवर 6 धावा. प्रथमेश्वर टिपू ज्याने एक षटकार टोलवला या मॅच मध्ये. ओव्हर पिच चेंडू ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईन, द फिल्डर जरूर आहे, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदान, चेंडूला थांबवलंय, बॅकअप जोपर्यंत दिला जातो 2 धाव पूर्ण आणि धावपलक या 2 धावांशी परावर्तित. तब्बल धावपलक होतो 35 धावांवर, 35 धावांपर्यंत धावपलक पोहोचलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानामध्ये बनलंय. पूर्वी स्पोर्ट्स माथोड क्रिकेट संघ गोलंदाजी शेवटच्या षटकात खूप कमी धावा ठेवल्यात.
ओव्हरची चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईन ला एक मोठा फटका डी मिड विकेट चेंडू सीमा रेखा पार स्टँड अँड डिलिव्हर. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये फिनिश केले सामन्याला. पूर्वी स्पोर्ट्स माथोन क्रिकेट संघातील प्रथमेश उर्फ टिपू आणि सामन्या दरम्यान या ठिकाणी बाजी मारतो पूर्वी स्पोर्ट्स माथोन क्रिकेट संघ. आणि या सामन्यात माघार घ्यावी लागते चौगुलेश्वर केरवडा क्रिकेट संघाला. अगदी चांगली खेळी दाखवली परंतु समोर अगदी चांगली फलंदाजी झाली पूर्वी स्पोर्ट्स माथोन क्रिकेट संघ. चला वळूया काही क्षणातच पुढचा सामना जो असेल तो म्हणजे एम एस आर टी तुळस आणि समोर श्री स्पोर्ट्स देवबाग. करूया आमच्या स्कोर सोबत. अगदी लो स्कोरिंगचा सामना दोन तीन कंटेंडर दिसतात परंतु बघूया कोण असेल या सामन्यात मॅन ऑफ द मॅच.